नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी कारंजा, आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण कोरोनाचं संकट देशावर असताना, देश थांबला असताना आपण मात्र आपल्या शेतात राबत आहात। परंतु एकामागून एक संकट शेतकऱ्यांच्या समोर येतच आहे। यावर्षी सोयाबीनची दुबार पेरणी, तिबार पेरणी अनेक शेतकऱ्यांना करावी लागली। मग ते कंपनीचं सर्टिफाईड बियाणं असो किंवा घरचं असो, खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्दंड व मानसिक त्रास आपण सहन केला। बियाणे न उगवण्याच्या अनेक तक्रारी आल्या। माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा याची दखल घेऊन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले। अनेक कंपन्यांवर कोर्ट केस दाखल झाले, ज्याचा परिणाम असा झाला की अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रातून सोयाबीनचे बीजोत्पादन कार्यक्रमच रद्द केले। त्यामुळे पुढील वर्षी कंपनीमार्फत आवश्यक तेवढे बियाणे मिळणार नाही हे लक्षात येताच घरच्या घरी बियाणे तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची मोहीम कृषी विभाग महाराष्ट्र शासन राज्यभर राबवत आहे। कृषी विभागाचे कर्मचारी यासाठी घरोघरी जाऊन आपल्याला जागृत करण्याचं काम करत आहे। परंतु असं दिसतं की पुढच्या वर्षी याहीपेक्षा दुबार तिबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर येणार आहे। या संकटाला आपण आताच गांभीर्यानं घेतलं नाही व आवश्यक खबरदारी घेतली नाही तर कोणीही या संकटापासून आपल्याला वाचू शकणार नाही। मुळात हे संकट आहे काय हेच अनेक जणांना माहिती नाही, फक्त त्याचे दुष्परिणाम दिसतात। संकट नेमकं काय आहे हेच न कळल्यामुळे त्यावर उपाय करण्याचा प्रश्नच नाही। त्यामुळे संकट काय आहे हे आपण प्रथम पाहू। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन बियाण्याचं बाह्य आवरण खूपच नाजूक असतं। आपण साधं 4 मिनिट पाण्यात ठेवलं ना की लगेच त्यावर सुरकुत्या पडतात आणि वरची साल थोडी जरी खराब झाली किंवा तिला मार लागला तर सोयाबीन उगवत नाही। त्यामुळे सोयाबीन बियाणे थ्रेशिंग करताना थ्रेशर मशीनचे RPM 400 आत असणं खूप महत्त्वाचं आहे। थ्रेशिंग करताना जर 400 वर स्पीड ठेवला तर मात्र सोयाबीनच्या नाजूक बाह्य आवरणाला मार लागून असं सोयाबीन डोळ्यानं कितीही चांगलं दिसत असलं तरी पेरणी योग्य राहत नाही। सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सर्वत्र सुरू आहे। सर्वच ट्रॅक्टर मालक आता थ्रेशर मशीनचे RPM 750 आसपास चालवताना दिसतात, कारण कमी वेळात जास्त व स्वच्छ माल निघतो। त्याही पलीकडे राजस्थान हडंबा थ्रेशर कमी वेळात जास्त माल काढत असल्यामुळे तसेच स्वस्त मजुरामुळे राजस्थान हडंबाने थ्रेशिंग करण्यास शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहे। या हडंबा थ्रेशरने कमी वेळात स्वच्छ सोयाबीन मिळत आहे। स्वच्छ सोयाबीनला बाजारात भावसुद्धा चांगला मिळतो, परंतु 400 जास्त RPMमुळे सोयाबीनच्या बाह्य आवरणाला इजा होऊन सदर सोयाबीन पेरणी योग्य राहत नाही। मात्र याचा विचार न करता सोयाबीन सीड प्लॉटसुद्धा अशाच प्रकारे 750 RPMने थ्रेशिंग होत असल्यामुळे पुढच्या हंगामात सोयाबीन बियाणं तर चांगलं दिसेल पण उगवणार का नाही हे सांगता येणार नाही। 70% वर शेतकरी घरचं बियाणं पेरतात आणि घरचं बियाणंसुद्धा अशाच प्रकारे जास्त RPMवर काढलं तर त्याची उगवण शक्तीसुद्धा कमी होईल आणि दुबार पेरणीची वेळ आपल्यावर येऊ शकते। तर आता आपण पाहू थ्रेशर मशीनचे RPM म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, आताचे नवीन सर्वच ट्रॅक्टर PTOला 540 RPM देतात, म्हणजे 1 मिनिटात 540 राऊंड मारणे। हे RPM थ्रेशर मशीनला शाफ्टद्वारा पुरवल्या जातात। थ्रेशर मशीनला एक खालची पुली जी 11 ते 14 इंच व्यासाची व एक वरची पुली जी 8 ते 9 इंच व्यासाची असते। या दोन वेगवेगळ्या आकाराच्या पुलीमुळे ट्रॅक्टरकडून मिळणारे PTO RPM वाढवल्या जातात। खालची पुली मोठी असते जी ट्रॅक्टर PTOला जोडतात आणि वरची पुली लहान असते, त्यामुळे मोठी पुली जेव्हा फिरते त्यापेक्षा लहान पुलीचा वेग वाढतो आणि ते वाढलेले RPM थ्रेशरच्या मेन शाफ्टला पुरवले जातात। आता थ्रेशर किती RPMवर चालत आहे हे कसं काढणार तर त्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे ट्रॅक्टरचे PTO RPM गुणिला वरच्या पुलीचा व्यास भागीला खालच्या पुलीचा व्यास। सोपं सूत्र आहे। आता ट्रॅक्टरचे PTO RPM किती आहे तर 540, वरच्या पुलीचा व्यास किती आहे तर 8 इंच आणि खालच्या पुलीचा व्यास किती आहे तर 11 इंच, म्हणजे 540 × 8/11। याचा गुणाकार भागाकार केला तर थ्रेशरचे RPM निघतात आणि हे किती येत आहे तर 743 RPM। एकदा थ्रेशर मशीनच्या पुली सेट केल्यानंतर कोणीही त्या बदलत नाही,
व अशा थ्रेशर मशीन जास्त आरपीएमवर फिरत असल्यामुळे त्यातून मिळणारं सोयाबीन बियाणं पेरणीयोग्य राहील याची गॅरंटी नाही. मग आता यावर उपाय काय करायचा? ट्रॅक्टरची रेस थोडी कमी करून आपण मशीनचे आरपीएम कमी करू शकतो, परंतु त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येतो, माल कमी निघतो. शिवाय शेंगा जरी वाढलेल्या असतील तरी सोयाबीनचा काड ओलसर असतो जो मशीनमध्ये कमी आरपीएमवर अडकतो, त्यामुळे ट्रॅक्टर मालक असं करणार नाही. मग करायचं काय? शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की सोयाबीनची गंजी काढताना सोयाबीनच्या शेंगामधून सोयाबीन गळत राहते, त्यामुळे सोयाबीन गंजीच्या खालच्या 30% भागातून 50% सोयाबीन मिळते. आणि हे सोयाबीन आधीच शेंगातून निघालेलं असल्यामुळे ते मशीनमध्ये न फिरता लगेच चाळणीद्वारे बाहेर येते, म्हणजे या सोयाबीनला जास्त मार लागत नाही. शिवाय प्रॅक्टिकली जेव्हा गंजी काढल्या जाते तेव्हा सुरुवातीला मशीन जास्त आरपीएमवर चालवतात व नंतर शेवटचा 30% माल हा कमी आरपीएमवर जास्त निघत असल्यामुळे ट्रॅक्टर रेस कमी करून ट्रॅक्टर मालक डिझेल वाचवतात. आता आपल्या लक्षात आलं असेल की सोयाबीन बियाणं घरच्या घरी ठेवायचं तर काय करावं लागेल. बरोबर आहे, सोयाबीन गंजीमधील खालचा म्हणजे शेवटचा 30% माल जो निसर्गता मोठ्या प्रमाणात शेंगा फुटल्यामुळे त्यातून निकोप सोयाबीन बाहेर आलेलं असतं, शिवाय तो कमी आरपीएमवर निघतो. तसेच शेंगामधील निघालेला दाणा मशीनमध्ये न फिरता चाळणीद्वारे लगेच बाहेर पडतो, त्यामुळे त्याला मार लागायचा धोका नसतो. आणि हे सोयाबीन पेरणीसाठी बियाणं म्हणून वापरलं तर चांगली उगवण होते व दुबार पेरणीचं संकट टळतं. मळणीनंतर त्यामध्ये 9-12% ओलावा राहील या दृष्टीने त्याला ऊन द्यायची आणि सोयाबीन साठवण्यासाठी 50 किलोच्या गनीबॅग वापरायच्या. साठवण करताना मात्र 6 पोत्यापेक्षा जास्त थप्पी लावायची नाही. बस झालं, घरच्या घरी बियाणं तयार. आता पुढच्या वर्षी पेरणीपूर्वी त्याची उगवण शक्ती तपासायची, त्याला ट्रायकोडर्मा रायझोबियम कल्चरची बीज प्रक्रिया करायची आणि पेरायचं. एवढं सोपं काम आहे, परंतु हे जर नाही केलं तर पुढच्या वर्षी पेरायला सोयाबीन मिळणार नाही. जे मिळेल ते महाग तर राहील, शिवाय खात्रीशीर पण नसेल. त्यामुळे माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की या संकटापासून आपणच आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो, त्यामुळे आपल्याला लागते एवढं सोयाबीन बियाणे घरच्या घरी तयार करा. त्यासंबंधी आणखीन माहिती लागल्यास आपण आपल्या गावातील उत्साहक कृषी मित्र किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 94222-1090. धन्यवाद.